नमस्कार मित्र हो, आपण पाहत आहात तानाजी पाटील पिशवीकर हे संपूर्ण शैक्षणिक आणि अभ्यासपूर्ण यूट्यूब चॅनल। सन 2022 या शैक्षणिक वर्षामधील आपण पाहणार आहोत SSC बोर्ड परीक्षेमधील भूगोल या विषयाची प्रश्नपत्रिका उत्तरासह। चला तर पाहूया संपूर्ण उत्तरासह प्रश्नपत्रिका। प्रश्न पहिला, एक, भारताचे स्थान पृथ्वीवर उत्तर व पूर्व गोलार्धात आहे। दोन, ब्राझीलमध्ये आग्नेय तसेच ईशान्य दिशेकडून येणाऱ्या पूर्वीय व्यापारी वाऱ्यापासून पाऊस पडतो। तीन, भारत व ब्राझील या दोन्ही देशाची अर्थव्यवस्था विकसनशील प्रकारची आहे। ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग उच्च भूमीचा आहे। प्रश्न दोन, जोड्या जुळवा। यामध्ये पहिली जोडी आहे क्षेत्रभेद नमुना प्रश्नावली। दोन, पिको दी नेब्लिना ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर। तीन, सर्वाधिक नागरीकरण गोवा। चार, रिओ दी जनेरिओ पर्यटन स्थळ। प्रश्न तिसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा। एक, ब्राझीलमधील पर्जन्यछायेच्या प्रदेशाला कोणत्या नावाने संबोधतात? याचे उत्तर आहे, ब्राझीलमधील पर्जन्यछायेच्या प्रदेशाला अवर्षण चतुष्कोणचा प्रदेश या नावाने संबोधतात। दोन, ब्राझीलमधील लोकप्रिय खेळ कोणता? याचे उत्तर आहे, फुटबॉल हा ब्राझीलमधील लोकप्रिय खेळ आहे। तीन, भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते? याचे उत्तर आहे, भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य राजस्थान आहे। चार, भारताची प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित केली जाते? याचे उत्तर आहे, भारताची प्रमाणवेळ अलाहाबाद जवळील मिर्झापूर शहरावरून गेलेल्या 82:30 या रेखावृत्तावरून निश्चित केली जाते। पाच, भारतातील शेती ही मुख्यत्वे कोणत्या प्रकारची आहे? याचे उत्तर आहे, भारतातील शेती ही मुख्यत्वे निर्वाह प्रकारची आहे। प्रश्न चार ओ, तुम्हास पुरविलेल्या भारताच्या नकाश आराखड्यात पुढील घटक दाखवा तसेच त्यांचे नावे द्या व चिन्हांची सूची द्या। या ठिकाणी आम्ही संपूर्ण नकाशा सूचीसह भरून दाखवलेला आहे, तो पहावा। यामधील प्रश्न आ आहे, दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। यामधील प्रश्न एक पहा, ब्राझीलमधील कोणते दोन वन प्रकार सांगा? मित्र हो, याचे उत्तर आहे, विषुववृत्तीय वने, उष्ण पानझडी वने, काटेरी झुडपी वने हे ब्राझीलमधील वन प्रकार आहेत। दोन, नकाशात दर्शवलेले बेट कोणते? याचे उत्तर आहे, नकाशात दर्शवलेले बेट माराजा बेट होय। तीन, नकाशात मगर कोठे आढळते? याचे उत्तर आहे, नकाशात मगर ही ब्राझीलच्या पॅराग्वे नदीच्या खोऱ्यात आढळते। चार, तामरीन हा प्राणी कोठे आढळून येतो? याचे उत्तर आहे, तामरीन हा प्राणी ब्राझीलच्या आग्नेय व पूर्व भागात आढळून येतो। पाच, नकाशातील दक्षिणेकडील गवताळ प्रदेश कोणता? याचे उत्तर आहे, नकाशातील दक्षिणेकडील पंपास हा गवताळ प्रदेश आहे। प्रश्न पाचवा, भौगोलिक कारणे लिहा। यामध्ये प्रश्न एक, भारतात पानझडी वने आढळतात? मित्र हो, याचे उत्तर पहा, एक, भारत उष्ण कटिबंधात आढळणारा देश आहे। दोन, उन्हाळ्यात कोरड्या ऋतूमध्ये पानावाटे बाष्पीभवनाने पाणी कमी होऊ नये म्हणून वृक्ष पाने गाळतात। तीन, पाने गळून पडल्याने बाष्पीभवनाचा वेग कमी होतो व वनस्पती अधिक काळ कोरड्या ऋतूत टिकून राहतात व त्यांचा जीवनकाळ वाढतो। चार, साधारणपणे 1000 ते 2000 mm पर्जन्याच्या प्रदेशात पानझडी वृक्ष आढळतात। पाच, भारतात बहुतांश प्रदेशात 1000 ते 2000 mm पर्यंत पाऊस पडतो, त्यामुळे भारताचा सर्वाधिक भाग पानझडी वनांनी व्यापलेला आहे। सहा, म्हणूनच भारतात पानझडी वने आढळतात। यातील प्रश्न दुसरा आहे,
ब्राझील मध्ये पर्यावरण स्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे. याचे उत्तर पहा. एक, ब्राझील मध्ये विविध ठिकाणे तेथील आकर्षणाचे घटक मानवाला भुरळ पाडतात. म्हणूनच ब्राझील मध्ये जगभरातून पर्यटन मोठ्या संख्येने येतात. दोन, यामुळे ब्राझील मध्ये पर्यटनाचा विकास जलद होत आहे. तीन, पर्यटकामुळे होणारे प्रदूषण पर्यावरणास होणारी हानी रोखणे आवश्यक आहे. चार, म्हणूनच पर्यटन व्यवसायास चालना देणे आणि पर्यावरणाचे संतुलन राखणे हे ते पर्यावरण स्नेही पर्यटनाच्या विकासाने शक्य होणार आहे. पाच, म्हणूनच ब्राझीलमध्ये पर्यावरण स्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे. प्रश्न सहा अ विचारलेला आहे. खाली दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे स्तंभालेख काढा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. या ठिकाणी आम्ही स्तंभालेख काढून दाखवलेला आहे, तो पहावा. या प्रश्नामध्ये आलेखावर काही प्रश्न विचारलेले आहेत. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, वरील आलेख काय दर्शवतो? याचे उत्तर आहे, वरील आलेख ब्राझीलमधील नागरी लोकसंख्येची टक्केवारी दर्शवतो. यामध्ये दुसरा प्रश्न आहे, कोणत्या दशकात नागरीकरणाचा वेग कमी झालेला दिसतो? याचे उत्तर आहे, 2000 ते 2010 या दशकात नागरीकरणाचा वेग कमी झालेला दिसतो. तिसरा प्रश्न विचारलेला आहे, 1980 ते 1990 या दशकात नागरी लोकसंख्येत किती टक्क्याने वाढ झाली आहे? याचे उत्तर आहे, 1980 ते 1990 या दशकात नागरी लोकसंख्येत 8.6% वाढ झाली आहे. या प्रश्नाला आ हा प्रश्न विचारलेला आहे. दिलेल्या आलेखाचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. यामधील पहिला प्रश्न आहे, 2016 भारतातील सरासरी आयुर्मान किती? याचे उत्तर आहे, 2016 भारतातील सरासरी आयुर्मान 68 वर्षे आहे. दुसरा प्रश्न आहे, 1990 ब्राझीलमधील सरासरी आयुर्मान भारतापेक्षा कितीने जास्त आहे? याचे उत्तर आहे, 1990 ब्राझीलमधील सरासरी आयुर्मान भारतापेक्षा 7 वर्षांनी जास्त आहे. तिसरा प्रश्न आहे, 1980 भारतातील सरासरी आयुर्मान हे ब्राझीलमध्ये कोणत्या वर्षी होते? याचे उत्तर आहे, 1980 भारतातील सरासरी आयुर्मान हे ब्राझीलमध्ये 1960 वर्षी होते. चौथा प्रश्न आहे, 2010 ते 2016 या कालावधीत सरासरी आयुर्मानातील वाढ कोणत्या देशात जास्त आहे? मित्र हो, याचे उत्तर आहे, 2010 ते 2016 या कालावधीत सरासरी आयुर्मानातील वाढ ब्राझील देशात जास्त आहे. पाचवा प्रश्न आहे, कोणत्या देशात सरासरी आयुर्मान जास्त आहे? तर याचे उत्तर आहे, ब्राझील देशात सरासरी आयुर्मान जास्त आहे. सहावा प्रश्न आहे, 1960 भारताचे सरासरी आयुर्मान ब्राझीलपेक्षा किती वर्षांनी कमी होते? मित्र, याचे उत्तर आहे, 1960 भारताचे आयुर्मान ब्राझीलपेक्षा 13 वर्षांनी कमी होते. प्रश्न सातवा आहे, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा, कोणतेही दोन. यामधील पहिला प्रश्न आहे, तुम्ही क्षेत्रभेटीत सहभागी होणार असाल तर कशी तयारी कराल? वन क्षेत्रास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा. मित्र, याचे उत्तर पहा. क्षेत्रभेटीतील सहभागाची तयारी पुढील प्रमाणे करू. एक, ठिकाण निश्चिती. क्षेत्रभेटीचे नेमके ठिकाण ठरवणे व त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागणारा कालावधी व उपलब्ध असलेली वाहतुकीची साधने इत्यादी गोष्टीची माहिती घेणे. दोन, हेतू निश्चिती. क्षेत्रभेटीचा नेमका हेतू निश्चित करणे. तीन, अत्यावश्यक कागदपत्रांची पूर्तता. क्षेत्रभेटीसाठी अत्यावश्यक नकाशे, महत्त्वाची माहिती, परवानगी पत्रे इत्यादी बाबींचे एकत्रीकरण करणे. चार, आवश्यक साधने. क्षेत्रभेटीसाठी आवश्यक असणाऱ्या आणि गरजेच्या सर्व साधनांची यादी तयार करणे व साहित्य सोबत घेणे. पाच, प्रश्नावलीची निर्मिती करणे. क्षेत्रभेटीच्या हेतूनुसार व निवडलेल्या ठिकाणानुसार प्रश्नावली तयार करणे. सहा, याशिवाय आवश्यक नकाशे, आराखडे सोबत घेणे. वनक्षेत्रास भेट देण्यासाठीची प्रश्नावली. एक, भेट दिलेल्या वनाचे नाव काय? दोन, हे वन मुख्य रस्त्यापासून अथवा शहरापासून किती अंतरावर आहे? तीन, हे वनक्षेत्र कोणत्या प्रकारचे आहे? चार, या वनक्षेत्रातील प्राकृतिक रचना कशी आहे?
5. या वनक्षेत्रातील मृदा कोणत्या रंगाची आहे? 6. या वनक्षेत्रातील वृक्षांची सरासरी उंची किती आहे? 7. या वनक्षेत्रात कोणकोणत्या वस्तू गोळा केल्या जातात? 8. या वनक्षेत्रातील गोळा केलेल्या वस्तू बाहेर कोठे पाठवल्या जातात? 9. या वनक्षेत्राची अवाजवी तोड होऊ नये म्हणून काही उपाययोजना करण्यात आली आहे काय? आणि 10. या वनक्षेत्रातील वनात आदिवासी जमातींचे वास्तव्य आहे काय? असल्यास कोणत्या जमाती आढळून येतात? अशा प्रकारे प्रश्नावली तयार करता येईल. यामध्ये दुसरा प्रश्न विचारलेला आहे, भारत व ब्राझील या देशातील हवामानाची तुलना करा. पहा मित्र हो, याचे उत्तर, भारत व ब्राझील या देशातील हवामानाची तुलना. 1. भारताचे हवामान मान्सून प्रकारचे आहे तर ब्राझीलच्या हवामानात विविधता आढळते. 2. ब्राझीलच्या विषुववृत्तावर उष्ण आणि मकरवृत्ताच्या दक्षिणेस समशीतोष्ण हवामान आढळते. 3. भारताच्या दक्षिण भागात तापमान जास्त आढळते तर ब्राझीलच्या दक्षिण भागात तापमान कमी आढळते. 4. भारताच्या उत्तर भागात तापमान कमी आढळते तर ब्राझीलच्या उत्तर भागात तापमान जास्त आढळते. 5. भारताच्या पूर्व भागात चेरापुंजी व मौसिमराम येथे 11,000 मिलीमीटर पर्जन्य पडतो तर ब्राझीलच्या उत्तर भागात अमेझॉन खोरे या ठिकाणी 2,000 मिलीमीटर इतके पर्जन्य पडते. 6. भारताचा हिमालयीन प्रदेश व पूर्व किनारा आणि पश्चिम किनारपट्टी येथे पर्जन्यमान जास्त तर ब्राझीलचा अमेझॉन खोऱ्याचा भाग आणि आग्नेय ईशान्य किनारपट्टीस पर्जन्य जास्त आढळते. 7. भारताचे एकूण वर्षभर तापमान उष्ण तर ब्राझीलचे विषुववृत्तावर उष्ण, दक्षिणे समशीतोष्ण आणि किनारी प्रदेशात सौम्य व आर्द्र हवामान आढळते. अशा प्रकारे भारत व ब्राझील या देशातील हवामानाची तुलना करता येईल. धन्यवाद.